पालिकेच्या ताफ्यात दाखल घंटागाड्यांचं पदाधिकारी नगरसेवक तसंच अधिकारी वर्गाच्या हस्ते पूजन करण्यात आलं. स्मार्ट सिटीच्या दृष्टिकोनातून पालिकेच्या वतीनं शहर परिसरात स्वच्छतेवर भर देण्यात आला आहे. या कामी जनजागृती करणारे उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. कचरा संकलन, विलगीकरण प्रक्रिया अशा टप्प्यांचं योग्य ते नियोजन करण्यात आलं आहे. एकूण 120 घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलनाचं नियोजन असून पैकी नव्यानं दाखल 60 घंटागाड्यांचं गुरुवारी पूजन करण्यात आलं. शनिवारपासून या नव्या गाड्या रस्त्यावर धावतील. नव्या गाड्यांच्या पूजनासाठी महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बत्तूल, पालिका सभागृहनेते संजय कोळी, गटनेते चेतन नरवटे, आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे, उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक तसंच अधिकारी कर्मचारी वर्गाची उपस्थिती होती. जुन्या गाड्यांना घंटा वाजवावी लागत होती. नव्या गाड्यांना आता स्पीकरची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण वाहनांचा विचार झाला तर जुन्या पद्धतीच्या 105 घंटागाड्या, 16 RC, 4 डंपर अशी वाहनं कचरा संकलनासाठी उपलब्ध आहेत. नव्या गाड्या आता शनिवारपासून रस्त्यावर धावतील अशी माहिती पालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी दिली आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीनं आरोग्य विभागासाठी वाहनाची अतिशय कमतरता होती. बऱ्याचशा वेळाला भाड्यानं वाहनं लावायची किंवा काम रखडत होतं. तर केंद्र सरकारच्या जेम पोर्टलवरून साधारणतः 5 हेवी टिपर्स महापालिकेने खरेदी केले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 160,000 पर टिपर कॉस्टमध्ये सेविंग झालेलं आहे मार्केट रेटपेक्षा. अशी चांगल्या प्रकारची 5 टिपरही आज उपलब्ध झालेली आहेत महापालिकेला. एक आपण अंतिम कैलास यात्रेसाठी कैलासरथ एक घेतलेला आहे, त्यात साऊंड सिस्टीमसुद्धा इनबिल्ट आहे आणि 20 नातेवाईकसुद्धा त्यात बसू शकतील अशी व्यवस्था केलेली आहे. हा रथ पण मागणीप्रमाणे ज्यांना आवश्यक आहे त्यांना मोफत देण्याची व्यवस्था महापालिकेकडून केलेली आहे. आणि 60 घंटागाड्या अशा सर्व वाहनाचं आज उद्घाटन माननीय महापौर, उपमहापौर, माननीय आयुक्त आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज झालेलं आहे. 5 तारखेपासून ही वाहनं महापालिकेच्या सेवेत कार्यान्वित.